बसरे चला मॅडम. आरती कुठे? काय तुम्ही बोलवलं नाही आरतीला? बोलवा तिला. मी रूम वर गेले होते, आरती वेणी रडत होत्या. काय? मी बोलवलं अंटू. वेदांत, अरे तू कशाला जातोयस? तू बस, तिची इच्छा नसेल जेवायची. इच्छा नसायला काय झालं? आलो मी. अरे वेदांत, काय ग अशी एकटी का बसली तिथे? काही नाही, सहजच. विक्रांतची आठवण येते का? आरती, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग चल ना जेवायला. नकोय मला. का? भूक नाहीये. भूक नसायला काय झालं? खरच भूक नाहीये मला. तुम्ही सगळे घ्या जेव. आरती, आई काय बोलली का तुला? नाही. नक्की? हो. मग मी तुझं काही ऐकणार नाही, चल जेवायला. वेदांत, चल. खरच भूक नाही, तू ऐकू तरी घे. बस बस. आरती, किती वेळा बोलवायचं अगं तुला? हा, परत असं करू नकोस हा बाळा. तुझ्या अण्णाने शिकवलं नाही का तुला की अन्नावर राग काढायचा नसतो? ते हॅलो. आरती, कामात आहेस का ग? नाही आई, तू बोल लवकर. काय ग, तुझा आवाज काय असा येतोय? तब्येत बरी नाहीये का? ते सर्दी झाली ना थोडी म्हणून. काय थंड खाल्लंस? काय ग, तू रडतीयस आरती? स्पीकर. आरती बोल ना ग. आरती बा, बोल ना, सांग काय ते. नाही नाही, मी जेवतीये, तुला नंतर फोन करते मी. बर, कर पण नक्की. आरती, तू प्लीज रडू नकोस. तू पाणी पी ना आणि शांत हो. हो ना आरती. अगं, काय झालं तुला रडायला? आई, तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? आई, मी काय विचारतोय? तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? वेदांत, मला आधी सांग की तुझे कान कोणी भरले? आई, अगं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. वेदांत, तुला ना गोष्टी खूप वाढवून सांगितल्या जातात. कॉलेजला जायचं नाही असं मी बोललेच नाहीये. मी तिला इतकंच सांगितलं की मी आले की तू जा. आई, ते कॉलेज आहे, तिथे काही वेळा असतात आणि ती लेक्चरर आहे, तिला ते सगळं फॉलो करावं लागतं. लेक्चरर आहे, मग काय झालं? काय एवढं मोठं त्यात? आई, अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? बर, आता कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू मला सांगणार आहेस का? आणि तुला कशाला रे हिचा इतका पुळका? आई, वेदांत,
एक गोष्ट ना लक्षात घे, आरती आता वानखेड्यांची सून आहे. तेव्हा इथल्या जबाबदाऱ्या तिने पार पाडल्याच पाहिजे. मी या घरामध्ये सून म्हणून आले ना, तेव्हा माझी सुद्धा खूप स्वप्न होती. पण ती सगळी स्वप्न बाजूला ठेवून मी घरी थांबले. तुमचे बाबा गेल्यानंतर त्यांनी हे बनवलेलं एवढं मोठं घर, एवढा मोठा डोलारा मी सांभाळला. कधी डोळ्यातनं आसवं नाही काढली, कधी तक्रार नाही केली. तेव्हा सुद्धा करत होते आणि आत्ता सुद्धा करतीये. आणि मला असं वाटतं की आरतीला सुद्धा सगळं सांभाळून घराकडे लक्ष द्यावंच लागेल. आई, आय एम व्हेरी शुअर ती सुद्धा सगळं सांभाळून घेईल. तू बघ, ती घर आणि कॉलेज दोन्ही करेक्ट मॅनेज करेल. अगं ती आत्ताच आली आहे, थोडं सेटल होऊ दे ना तिला. एका दिवसात सगळं जमलं पाहिजे, हा काय अट्टा असं? वेदांत, काल आलेली मुलगी तुला बरोबर वाटते आणि मी चुकीची आहे? आई अगं, चूक बरोबर हा प्रश्न येतोय कुठे इथे? मला काही सांगू नकोस, सगळं समजतंय मला. हिला चार गोष्टी समजवायच्या सोडून तू मलाच बोलतोयस? इतकी परकी झाले मी? आई तू काय बोलते? वेदांत, मला आता ह्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. आई जाऊ दे वेदांत, तू नको त्यांना काही बोलूस. उगाच त्यांना असं वाटेल की मी तुला भडकवलंय. असं काही नाहीये, डोंट वरी. माझ्यामुळे जेवणाचा ताट सोडून गेला रे त्या. आरती अगं, तू तू नको गिल्ड घेऊ याच. आईची चिडचिड होते कारण खूप काम पडतं ना ग तिच्यावर म्हणून. हो मी समजू शकते. पण बघ आरती, तू ना तू शांत राह, सगळं होईल सॉर्ट. नको टेन्शन घे. आणि काय ग, तुला लेक्चरर म्हणून काम करायचं ना? तू जेवलीच नाहीस तर ताकद कशी येईल बोलायला? बस बस, आधी जेवून घे तू. आरती बस. पण नूतन काकू. आरती मी बघतो म्हटलं ना, तू जेव. आरतीचा आवाज मला काही बरा वाटला नाही, काही झालं असेल का? हो पण त्याने तुम्हाला सांगितलं ना तिला सर्दी झाली म्हणून आवाज बदलल्यासारखं वाटत असेल. ते खरं कारण नाही वाटत आहे मला. अहो मी आई आहे तिची, मी ओळखणार नाही का? सुमन तुम्ही ना जास्त विचार करू नका. तसं नाही हो, आपली आरती अशी आहे ना की काही त्रास झाला तरी आपल्याला सांगणार नाही, ती मनातल्या मनात कुढत राहील. काळजी वाटते हो तिची. ऍक्च्युली आई, अण्णा, मला माहिती आहे आईला कसला त्रास होतो. काय झालंय? आई अगं, मला ताईचा फोन आला होता. ती सांगत होती की नूतन काकूंनी ताईला नोकरी सोडायला सांगितली. काय? अरे देवा. काय का पण? आई अण्णा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझं वेदांतशी बोलणं झालं, मग नंतर आम्ही दोघं एकत्र बोललो ताईशी आणि ती आज कॉलेजला गेली सुद्धा. मला वाटतंय आई नंतर ताई घरी आल्यावर त्या तिच्यावर चिडले असते. अरे पण आरतीने नोकरी करायची की नाही करायची हे नूतनजी का ठरवतात? पण म्हणजे दोन्ही मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्यांनी काय करायचं काय नाही करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे, बाकी कोणाला नाही. आणि हे फक्त नूतनजीने नाही, आरतीने सुद्धा लक्षात ठेवायला हवं. खरंच वाटलं नव्हतं नूतन ताई असं काही करतील. नाही मला तर अजिबात पटलेलं नाही आहे. आणि आरतीने स्वतःची मतं ठामपणे मांडायला हवी.
नाही तर आयुष्यभर नूतनजी जे म्हणतील ना तेच करत बसायला लागेल. बघा, मी म्हणाले होते ना तिचं काहीतरी बिनसलंय आणि तसंच झालं. नाही नाही, पण आरतीने आता सगळं स्पष्टपणे बोलायला शिकलं पाहिजे. हां, आणि तरी जर तिकडे तिचं कोणी ऐकणार नसेल ना तर मी स्वतः जाऊन बोलेन तिकडे. हां. नाही नाही अहो, ऐका माझं, तुम्ही असं काही करू नका. तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता परिस्थिती वेगळी आहे. आता ती त्या घरातली सून आहे. हेच नूतनजींनी पण लक्षात ठेवायला हवं ना. आरती त्या घरची सून आहे, गुलाम नाही आहे. मान्य आहे मला, पण आपण शांतपणे यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. बरं बरं, ठीक आहे. अमूल्या, या संदर्भात तू वेदांशी एकदा सगळं स्पष्टपणे बोल. हां, त्यामुळे हे जर असंच सुरू होणार असेल ना तर आम्ही ते अजिबात खपून घेणार नाही. हो अण्णा, मी बोलते. आजी नाही आहेत का ग घरी? त्यांनी कसं चालवून घेतलंय हे? नाही ना ग आई, आजी घरी नाही आहेत हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम. पण तुम्ही दोघं काळजी करू नका, मी वेदांशी बोलेन. बर ठीक, आठवणीने बोल. पण अण्णा, एक रिक्वेस्ट होती. बोल. ताईचा फोन आला ना की हा विषय काढू नका. माहित नाही, कदाचित नूतन काकू समोरच असतील. जेवून घे. नकोय मला. मग अशी आरतीला काय म्हणाली होतीस? अन्नावर राग काढायचा नाही. मग आता स्वतः का अन्नावर राग काढतेस? मी सांगितलं ना तुला, मला नकोय म्हणून. आई तू ना, तू 2 मिनिटं बस बस. मला सांग, तू छोट्या छोट्या गोष्टींवरून का रागवते? मी नाही रागवले. मला खरंच खूप वाईट वाटलं की तू तिची बाजू घेऊन मला बोललास. अगं, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तू तिला समजून घे. वेदांत तुला नाही समजणार, कारण तू या घरातला मुलगा आहेस. वानखेड्यांच्या घरातली सून आणि वानखेड्यांच्या घरातला मुलगा, या जमीन अस्मानाचा फरक आहे. अरे अरे, घर सांभाळणं हे कुठल्याही करिअर पेक्षा खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मुलींनी पार पाडायच्या असं असतं का? अगं, बाबा पण घर सांभाळायचे ना. पण बाईचा हात लागल्याशिवाय घराला घरपण येत नाही वेदांत. अरे माझं म्हणणं इतकंच आहे की आपला एवढा मोठा बिझनेस आहे, एवढं साम्राज्य आहे, एवढ्या जमिनी आहेत, या सगळ्यात त्यांनी आत्तापासून सून म्हणून लक्ष घालावं. बस, नाही चुकेल ती, पण काही हरकत नाही, त्या चुकांमधूनच शिकेल. पण आजकालच्या मुलींना करिअर जास्त महत्वाचं वाटतं. बाहेर जाऊन नोकरी केली, कॉलेजमध्ये शिकवलं म्हणजे मॉडर्न आहेत. पण घरी राहून घर सांभाळलं तर जुन्या विचारांच्या. आई तू जे बोलतेस ना ते एकदम करेक्ट. घरापेक्षा मोठं काही नसतं आणि घरामुळे आपल्या आयुष्याला अर्थ मिळतो. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू ना आरतीला समजून घे, तिला थोडा वेळ दे. तुला हवंय ते सगळं करेल ते, पण आई तुझ्या पद्धतीने जे हट्टाने हे सगळं करायला सांगतेस ना तो प्रॉब्लेम आहे. आणि अगं ती घाबरते तुला. घाबरते? नाही वेदांत, ती मला घाबरत नाही. ती फक्त घाबरण्याचा आव म्हणते. या अशा मुलींना ना मी खूप चांगलं ओळखते. अरे, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. आणि ती जर मला घाबरत असती
फक्त विक्रांतच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न तरी बघितलं असतं का रे तिने? आई तुला नेमकं काय हवंय? तिने कॉलेजला जाऊच नाही. अजिबात मी असं काही म्हटलेलं नाही. जाऊ दे ना तिला कॉलेजला, जाऊ देत, तिला काय हवंय ते करू देत. मी राहते घरी, आतापर्यंत राहत आले, त्याच्या पुढेही राहते. माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवते, ठीक आहे? आई असं अजिबात नाहीये. तुला तुझी स्वप्न बाजूला ठेवण्याची काही गरज नाहीये. तुला जे हवंय ना ते कर, आणि मी नेहमी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त आरतीला समजून घे एवढंच. वेदांत, मला त्या मुलीबद्दल काही ऐकायचं नाही, प्लीज. बरं, ठीक आहे. जेवण तरी घे, तुझ्या आवडीची भाजी आहे. तू जा, मी जेवे. नक्की. थँक यू विक्रांत. के ना? नाही, नको. आहे, आपण घरी नाही होत, इट्स ओके, घेऊ शकतोस. ॲटलीस्ट हॅव वन ड्रिंक या. कम ऑन, चल 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 चल, घे घे घे. चीयर्स. नाईस. सारिका, हा आज आपलं काम व्हायला हवं होतं. अरे हो, पण आता काय करणार, त्या ऑफिसरनेच आपल्याला टांग दिली. काय करू शकतो, पण इट्स ओके, मला असं वाटतं उद्या वेळ देतील ते आपल्याला. उद्याच तरी नक्की आहे का? हा, पण त्यांनी जर कॉल केला तर आपल्याला जावं लागेल. उद्या वेळ द्यायला पाहिजे त्यांनी, मला परत जायचंय नागपूरला. मी काही ते तंबू टाकून राहायला नाही आलीये, मला पण जायचंय नागपूरला परत. हो, पण माझी परिस्थिती समजून घे ना. हो हो हो, आय नो आय नो, तुझं लग्न झालंय हेच ना. इट्स ओके. अरे, आपण इथे काय टाइमपास करायला आलोय का? आपण कामासाठीच इथे आलोय. काय वाटत असेल आरतीला? नाही, तिला जे वाटायचं ते वाटू दे, तू छान एन्जॉय कर ना इथे. का प्लीज विक्रांत, मला सांग तिला काय वाटणार आहे. तिला तिकडे एकटीला टाकून तू इथे माझ्या बरोबर जीवाची मुंबई करतोय हेच वाटणार आहे ना तिला. वाटू दे ना. आणि तुला खरं सांगू का, आरती ना म्हणजे माझ्या एवढी ओपन माइंडेड नाही आहे खरंच. ती तुला असंच अडकवून ठेवणार आहे. मी इनकेस हा, इनकेस जर आपलं लग्न झालं असतं ना, म्हणजे एक दिवस काय, एक महिना जरी तू मुंबईला गेला असतास ना, तरी मला काही प्रॉब्लेम झाला नसता. सारिका, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? तू आरतीचा विषय काढलास म्हणून मी विषय काढला. मला हाऊस नाही आरती बद्दल बोलायची. ठीक आहे ठीक आहे, यात काही चिडायची गरज नाही. चिडत नाहीये मी, मी असंच जस्ट नॉर्मली बोलले. ऐक ना, ते सगळं जाऊ दे ना, तू छान एन्जॉय कर. मी फार पिणार नाही आज. ॲज यू विश. मी आज खूप मजा करणार. बोला मूल्य. वेदांताई ठीक आहे ना? अरे, आम्ही फोन केला होता तर काहीच बोलले नाही रे ती. आईला म्हणाली जेवून फोन करते, ते सुद्धा तिने केलं नाही. हो अगं, मी होतो तिथेच. वेदांत, खरं खरं सांग, ताई रडत होते का तिथे? नूतन काकू काही बोलल्या का तिला? नक्की काय झालंय प्लीज सांग ना. आई असं म्हणत होती की तिचा नेहमीसारखा आवाज येत नव्हता. अमूल्य,
एवढं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय ना, आरती आईला जरा घाबरते आणि म्हणून लगेच रडायला येतं तिला. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आता आई आणि आरती दोघींना समजावून सांगितलंय, सो आता काही प्रॉब्लेम नाही. ओके वेदांत, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय रे. मुले अगं, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आहे ना इथे. मी काम करू का? मी आत्ता येते तिला भेटायला. आत्ता केव्हा? केव्हा तू तिला मला फोन करायला सांगतोस का? अमूल्य बघ, तुला यायची गरज नाहीये, मी सांगतो तिला फोन करायला. हा वेदांत, आई फिरायला जाणार आहे रे. तिचं ताईशी बोलणं नाही झालं ना तर ती सारखी टेन्शन घेत राहील. आणि मला असं व्हायला नकोय की आई आई कुठलं तरी टेन्शन घेऊन इथून जाते. अमूल्य डोंट वरी, मी आहे ना इथे. मी सांगतो तिला फोन करायला, तू नको टेन्शन घेऊस. ओके तुला कळतंय ना विक्रांतचं आत्ता इथे असणं किती इम्पॉर्टंट होतं. कळतंय मला, मला सगळं कळतंय. पण तू प्लीज, तू नको टेन्शन घेऊस. मी आहे, मी बघतो, मी सांगतो तिला फोन करायला. ओके